महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने आता येतोय आवाज बजाला, कशाला लावलंय डबल ते, जाऊ दे असो। ही महाप्रबोधन यात्रा 9 तारखेपासून सुरू झाली आहे। हा महाप्रबोधन शब्द जो प्रबोधनकार ठाकरे ज्यांनी शिवसेनेचं नामकरण करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, तिथून शिवसेनेचा प्रवास सुरू होतो जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे। दादा हो, या महाप्रबोधनाच्या निमित्ताने दिनांक 9 तारखेपासून सुरुवात झाली, ती टेंभीनाका ठाण्यापासून, आणि एक एक जिल्हा करत, एका एका जिल्ह्यातल्या माझ्या एका एका भावाची भेट घेत मी पोचलीये माझ्या पैठणच्या भावाच्या भेटीला। कारण बहीण म्हटल्यावर जीव असते हो, असं कसं म्हणताय, जीव असते बहिणीचा, माझा लय जीव आहे माझ्या भावावर। आता माझा भाऊ काय, तुम्ही हे बघितलं की महाराष्ट्राने सन्माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणून आमच्या पक्षप्रमुखांनी काय काम केलं हे आम्ही आपल्याला सांग। मंडळी, मी असं म्हटलं की महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने मी एका एका भावाची भेट घेत निघालीये। एका एका भावाला त्याची ख्याली खुशाली विचारते, दादा तू कसा आहेस, दादा तू बरा आहेस का, दादा तुला बरं वाटतंय का, दादा दादा घरात कसं चाललंय। बहिणीनं विचारला पाहिजे, हिशोब पण विचारला पाहिजे, घरातली गोष्ट आहे ना, दादा तुला एवढे दिले होते, 10 रुपये कशात गेले, 20 रुपये कशात गेले, 15 काय आणलंस, 25 काय केलंस, हे बहिणीने विचारलं पाहिजे। बहिणीने विचारलं की जरा भावाला, कारण भाऊ मोठा वांड असते ना, तर त्याला जरा सांगता येत नाही। येतोय येतोय आवाज येतोय, इतकं काही हे झालेलं नाही, भरपूर आवाज येतोय तुम्हाला। आता जेव्हा एका एका भावाच्या साठी आपण अत्यंत काळजी घेतोय आणि एका एका भावाशी बोलायचा प्रयत्न करतोय, तर बोलत 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 मजल दर मजल करत जेव्हा मी पैठण मध्ये येते, तर पैठण मधला आमचा भाऊ लय भारी आहे। हा भाऊ आमचा प्रेमळ आहे, हा भाऊ आमचा सगळ्यांची काळजी घेणारा आहे। या भावाने लोकांची गरज ओळखलेली आहे की नाही? गरज असते हो लोकांना, ज्याला ज्या गोष्टीची गरज असते तो ती गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड धडपड करतो, गरज नसेल तर ती गोष्ट अडगळीला पडते। म्हणजे कसे तर बघा, लोक तूप ओरडून ओरडून विकतात, पण लोक दारूची दुकानं शोधून शोधून काढतात, गरज असते है की नाही? मग आमच्या भावानं गरज ओळखली, एक नंबर गरज ओळखली, आणि एक नंबर गरज ओळखून आमचा भाऊ चांगला आहे, आमचा भाऊ लोकांच्या गरजेला पडणारा आहे। म्हणजे इथं औषध गोळ्या मिळाल्या तरी नाही मिळाल्या तरी, प्यायला पाणी नाही मिळालं तरी, इथं सलाईनची बाटली नाही मिळाली तरी, इथं आपलं 30, 60, 90 फुगाच असंच मोजतात ना आपलं। आता भाऊ आहे म्हटल्यावर मला थोडंफार गणित कळणार की त्याच्यातलं असं काय म्हणताय, तर असा सगळा आमचा भाऊ आहे। पण जशी मी आपल्याला आठवण करून दिली की सन्माननीय पक्षप्रमुखांनी मुख्यमंत्री म्हणून काय काय कारभार केला, तशीच मी अजून एक आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की आमचा हा जो चुकार भाऊ आहे हे व्यक्तिमत्व काय आहे याची सुद्धा मी तुम्हाला आठवण करून दिली पाहिजे। दादा जरा चलू द्या, माझ्याकडे अजून खूप आहे त्यांच्याबद्दल दाखवायला, मी अख्खा 16 रील्सचा पिक्चर दाखवू शकते इथं। आता मी याच्यातला एक एक वाक्य घेऊन तुमच्याशी बोलणार आहे, कारण मला एकदम साधं सोपं सरळ सुट्टं सुट्टं करून सांगायचंय। काय असतं ना दादा हो, बहीण भावाचं नातं हे फार म्हणजे फार फारच अगदी प्रेमाचं आपुलकीचं, कारण एका आईच्या पोटातनं आलेली ही माणसं असतात, ही पाटीला पाठ लावून आलेली ही बहीण भावंड असतात। आता आमची एक आमची भाऊजाई वगैरे ऐकत असेल बिचारी की काय चाललेलं आहे ते, त्यांनी ऐकलं पाहिजे, कारण आमच्या मराठवाड्यात आपण मराठवाड्यातलीच आहात असं म्हणतात की ननंद भाऊजयाचं भांडण म्हणजे दुधात तुपाची उकळी।
त्यामुळे आमच्या वहिनीबाई ऐकतील, त्यांनी सुद्धा ऐकलं पाहिजे. आणि खबऱ्या हो, आता मोबाईल चालू ठेवा, खबऱ्यांनी सगळ्या मोबाईल चालू ठेवायचे आणि भुमरे दादाला एक एक गोष्ट ऐकवायची. हा, ह्याच्यासाठी ऐक, आणि इतकी बी ऐकवायची नाही की भुमरे दादाच्या दुकानातला सगळा माल भुमरे दादानीच घ्यावा, इतकी बी नाही. हा, इतकी बी नाही ऐकवायची, बरोबर आहे का? असं नाही करायचं. आपण जरा हिशोबात हिशोबात घेऊया, आपण जरा एक एक घेर टाकूया. दादा हो, बहीण भावाच्या नात्यामध्ये बहीण सांगत असते भावासाठी, ती औक्षण करते, ती ओवाळते आणि ती सांगते की इडापिडा जाऊ दे, भावाचं राज्य येऊ दे. इडापिडा जाऊ दे, माझ्या भावाचं भलं होऊ दे, माझा भाऊ सुखी राहू दे, माझ्या भावाला राज्य मिळू दे. त्यामुळे मला सुद्धा असं वाटेल की माझ्या भावाला राज्य मिळालं पाहिजे, संदीपान भुमरेला राज्य मिळालं पाहिजे. मी काय सांगते बघा, मला असं वाटेल की माझ्या भावाला राज्य मिळालं पाहिजे. अगदी मग माझा एकनाथ भाऊ असेल, माझा संदीपान भाऊ असेल, आमचा चुकार तिकडचा आमचा अब्दुल भाऊ असेल, उद्या त्यांना पण भेटणार आहे मी. तर ह्या सगळ्यांचं राज्य आलं पाहिजे असं मला मनापासून वाटतंय. पण माझी अडचण अशी आहे की जरी त्यांना मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, रोजगार हमी मंत्रीपद काहीही मिळालं असलं तरी त्यांना राज्य काही मिळालेलं नाही, त्यांचं राज्य अजिबातच नाही. बघा बरं का मी काय नीट समजावून सांगते ते, की त्यांना राज्यच मिळालेलं नाही. त्यांची मंत्रीपद म्हणजे बिनपगारीन फुल अधिकारी कार्यक्रम झालाय. मंत्रीपद खूप आहेत त्यांच्याकडे, नाही असं नाही. आमच्या एकनाथ भाऊकडे मंत्रीपद नाही का? आमचा भाऊ तर मुख्यमंत्री आहे, नात करायचं नाही, मुख्यमंत्री आहे आमचा भाऊ. परंतु कसा मुख्यमंत्री आहे की आमच्या भावानं कोणत्याही फाईलीवर सही करायची ठरवली तरी ती फाईल जेव्हा ती JDC कडे जाते किंवा जेव्हा ती फाईल फायनान्स कडे जाते तेव्हा ती फाईल पास करायची की नाही हे आमचा दुसरा एक भाऊकीतला भाऊ देवेंद्र भाऊ ठरवतो. आणि मग देवेंद्र भाऊला जर वाटलं की फाईल काढायची तरच फाईल काढली जाते, नाही तर फाईल काढली जात नाही. मग एकनाथ भाऊंच्या पदाचा उपयोग काय? असून अडचण नसून खोळंबा, करायचं काय? मी असं म्हटलं की इडापिडा जाऊ दे, भावाचं राज्य येऊ दे. पण भावाचं राज्यच येत नाही दादा हो. तुम्ही विचार करा बघा, आमच्या एकनाथ भाऊला तिकडं ते देवेंद्रजी त्यांचा माईकच काढून घेतात. मी बोलतो, तुला गप्प म्हटलंय ना, मी बोलतो, बोलायचं नाहीस तू. ते बोलायला लागले की अशी मध्येच लगेच चिठ्ठी देतात. मी त्या दिवशी म्हटलं, नुसतं एवढंच म्हणलं, माझा भाऊ काही तुम्हाला ढ वाटतोय का? तो राग आला काही जणांना. आता साधी गोष्ट आहे ना, मुख्यमंत्री झाल्या माणसाला तुम्ही का बरं चिठ्ठ्या देताय, कॉप्या कशाला पुरवताय? भाऊ काय आमचा कॉप्या करून पास झालाय का? त्याला काय म्हणून कॉप्या द्यायच्यात? कळत नाही का आमच्या भावाला? तर तिकडं ते आमचे गिरीश महाजन, सुमार बुद्ध्यांक असणारा माणूस, सुमार बुद्ध्यांक, गिरीश महाजन सारख्या माणसाने सुचवावं, किती वाईट गोष्ट आहे. दादा हो, आता याच्यातला विनोदाचा भाग सोडा आणि थोडे सिरियस होऊन विचार करा की काय म्हणून हे सगळं केलं जातं. हे फक्त आणि फक्त मुख्यमंत्र्यांना डावलायचे आणि उपमुख्यमंत्री कसा भारी आहे दाखवायचे एवढ्यासाठी केले जात नाही, एवढ्यासाठी अजिबात केले जात नाही. ही ठरवून एक षडयंत्र आहे, ही ठरवून एक मोठी रणनीती आहे, हे ठरवून केलेला फार मोठ्या राजकारणाचा आणि षडयंत्राचा भाग आहे जो टीम देवेंद्र आणि टीम BJP महाराष्ट्राकडून केला जातोय. तो काय आहे? त्यांना हे दाखवायचंय की बघा, सगळं सत्तांतर होत असताना आपल्या सगळ्यांना असं वाटत होतं की मुख्यमंत्री कोण होणार, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पत्रकारांनाही वाटत होतं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार. पण अचानकच अचानक बैठकीत फोन येतो आणि देवेंद्रजींचा पण चेहरा उतरतो आणि देवेंद्रजी सांगतात की मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेब होतील. आपल्याला असं वाटतं की बघा विजय झाला, विजय झाला, बघा शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. भ्रमात आहात, डोक्यातलं काढून टाका. असं काहीही घडलेलं नाहीये, असं काहीही घडलेलं नाहीये. वस्तुस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीला हे पक्के माहिती होते की देवेंद्र फडणवीस यांची कपटनीती आणि कूटनीती
ही महाराष्ट्राला कळलेली आहे. महाराष्ट्र प्रचंड चिडलेला आणि संतापलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या न्यायाने विचार केला तर जर महाराष्ट्रामध्ये बहुल मराठा संख्या असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी महाराष्ट्राला मराठा नेतृत्वाला बघायला आवडेल. आणि त्याच वेळेला त्यांना हेही माहिती होते की हे सगळे कूटकारस्थान अगदी बॉम्बे टू गोवाचा जो अख्खा पिक्चर झाला, आधी बॉम्बे वरून सुरत, सुरत वरून गुवाहाटी, गुवाहाटी वरून पुन्हा गोव्याला ते आले, हे जे सगळं झालं या सगळ्यांच्या मागचा पडद्या मागचे सूत्रधार हे देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांवर आणि भाजपावर लोकांचा जो राग होता तो राग भाजपाला थेट घ्यायची इच्छा नव्हती. मग भाजपाने खेळी केली. काय खेळी केली भाजपाने? भाजपाने चित्र असे दाखवले की आमचं काहीच संबंध नाहीये, आमचा संबंधच नाहीये या सगळ्यांमध्ये. आणि बघा जे काही केलं ते तुमच्याच लोकांनी केलं, तुमचीच लोक फुटली आणि त्यांनीच केलंय सगळं. राजे हो, त्यांनी असं दाखवलं की एकनाथ शिंदे तुमचे मुख्यमंत्री आहेत, आम्ही मराठा मुख्यमंत्री केलेला आहे, तुम्हाला ब्राह्मणेतर मुख्यमंत्री हवा होता, आम्ही ब्राह्मणेतर मुख्यमंत्री दिलेला आहे. आणि बघा आम्ही सत्तेपासून निरंक आहोत, आम्हाला सत्तेचा कुठलाही मोह नाहीये हे सांगण्याचा प्रयत्न होता. आणि त्याच वेळेला देवेंद्रजींना हेही माहिती होतं की बाकीचं काहीही असलं तरी सत्तेची सगळी सूत्र आपल्याच हातात राहणार आहेत. मुख्यमंत्रीपदी कुणीही बसला तरी भाजपा अख्खा रिमोट हा देवेंद्रजींच्याच हातात ठेवणार आहे हे त्यांना पक्कं माहिती होतं. आणि त्या पद्धतीने राजकारण सुरू झालं. पण राजे हो, हे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. माया हो, दादा हो, जरा समजून घ्या. लोक काय बोलतात त्यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे समजून घेतल्यावर लक्षात येईल की अरे जेव्हा सातत्याने ह्या सगळ्या कुरघोड्या चालू होत्या, जेव्हा सातत्याने म्हणजे एकनाथ भाऊंच्या हातातला कधी माईक काढून घेणे, कधी त्यांना चिठ्ठी पुरवणे, कधी पत्रकार परिषदेत त्यांनी काय प्रतिक्रिया द्यायची हे शब्द न शब्द सुचवणे, हे एकनाथ भाऊंचीच नव्हे तर मराठा मुख्यमंत्र्यांची इमेज ही डावलण्याचा हा प्रयत्न होता. टीम भाजपाकडून हे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न होता की मराठा नेतृत्वाला मुख्यमंत्री पद झेपत नाही, मराठा मुख्यमंत्री हा महाराष्ट्राचं राजकारण करू शकत नाही. जाणीवपूर्वक इथे मराठा नेतृत्व नाही तर इथून पुढे देवेंद्रजींसारखं बुद्धिमान नेतृत्व पुढे आलं पाहिजे हे दाखवण्यासाठी. एकनाथ भाऊंना ही गोष्ट जमत नाहीये, एकनाथ भाऊंना बोलता येत नाही, एकनाथ भाऊंना रिएक्ट करता येत नाही हे ठसवण्याचा प्रयत्न चालला. दादा हो, अजून विचार करा. जे लोक म्हणाले की आम्ही शिवसेना वाचवायला निघालेले आहोत, हे शिवसेना वाचवायला निघालेच नाही, कारण यांना शिवसेना कशी वाचवायची हेच कळलं नाही. विचार करा, हे आपला हा चुकार भाऊ संदीपान भाऊ, आपला संदीपान भाऊ म्हणला आम्ही तो उधो, ते सांगितलं आता आमच्या दादांनी की सात मजल्यावरून जर उडी मारायला सांगितली तर उडी मारतो. मग पुन्हा म्हणले आज का करायला लागला, तो म्हणले नाही 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 म्हणले आम्ही शिवसेना वाचवायला निघालो, आम्हाला शिवसेना वाचवायची. यांना शिवसेना वाचवायची होती, म्हणले आम्हाला महाराष्ट्र वाचवायचा आहे, म्हणले आम्हाला मराठी माणसाचे प्रश्न सोडवायचे. एक एक मुद्दा नीट समजून घेऊया. यांना जर शिवसेना वाचवायची होती तर मग जेव्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्रात आले आणि म्हणाले की आम्ही शिवसेना संपवणार आहोत, शिवसेना संपवण्याचा आम्ही विडा उचललेला आहे, दातखीळ बसली होती का या 40 जणांची? या 40 जणांचं तोंड शिवलं होतं का तेव्हा बोलायला की जे पी नड्डा अरे ज्या शिवसेनेसाठी आम्ही बंड केलंय, शिवसेना वाचवण्यासाठी आलो आहोत, तुम्ही कसं काय असं बोलू शकता? त्या जे पी नड्डाला जाब विचारायची हिंमत या 40 पैकी एकाचीही झाली नाही. ह्या 40 तर सोडाच सोडा, ह्या 40 तर सोडाच सोडा. आमचा एक चुलत भाऊ आहे तिकडे, जे कायम भाजपच्याच लग्नात बुंदी वाटायला ती पुढे असते आणि कायम मराठीचा मुद्दा घेऊन पुढे येते. त्यानेही जाब विचारलं नाही जे पी नड्डाला, त्यांनी म्हटलं नाही की अरे असं कसं काय म्हणू शकता तुम्ही, असं कसं काय बोलताय, महाराष्ट्रात येऊन तुम्ही आमची आब्रू काढताय का? नाही बोलू शकले.
काय म्हणाले हे लोक? म्हणाले आम्ही महाराष्ट्राच्या सत्ता मत्ता आणि अस्मिता अबाधित ठेवण्यासाठी आलोय. हे महाराष्ट्राची अस्मिता जपणार होते हे 40 जण. काय काय परिस्थिती झाली बरं इथं? इथं महामहिम राज्यपाल कोश्यारी साहेब आले. कोश्यारी साहेब या राज्याचे राज्यपाल कमी आणि जणू भाजपाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते अशाच थाटात वावरायला लागले. कोश्यारी साहेबांनी जे जे स्टेटमेंट केलं ते महाराष्ट्राचा अवमान करणारं स्टेटमेंट होतं. कोश्यारी साहेबांनी एकदा स्टेटमेंट केलं, या महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या सावित्रीच्या लेखी आज चालू बोलू लिहू शकतात, वाचू शकतात. ती आधारशिला ज्या मा सावित्रीनी आणि क्रांतिबा ज्योतिबा फुल्यांनी ठेवली होती, त्या क्रांतिबा ज्योतिबा फुले आणि मा सावित्रींच्या बद्दल अत्यंत अश्लाघ्य टिप्पणी महामहिम राज्यपाल पदावरच्या व्यक्तीने कराल आणि गप्प सगळे. कोश्यारी एवढ्यावर गप्प बसले नाही तर कोश्यारी साहेबांनी हा महाराष्ट्र ज्यांच्या पावन टापांनी, ज्यांच्या घोड्यांच्या टापांनी हा महाराष्ट्र पुलकित आणि पावन झाला, ज्या मरहट्टाच्या पठारावरचे आम्ही मावळे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो, त्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सुद्धा अभद्र टिप्पणी याच राज्यपालांनी केली. पण नाही बोललो कुणी त्यांना, नाही जाब विचारला. मग तिसरा मुद्दा, ते म्हणाले की महाराष्ट्राचे लोक कामचोर असतात, पण तरीही ना एकनाथ भाऊ बोलले, ना त्यांच्या सोबतचे 39 लोक बोलले, ना आमचा तो चुलत भाऊ बोलला. कुणीही त्यांना जाब विचारला नाही की अहो तुम्ही असं का बोलताय. विशेष मुख्यमंत्री म्हणून शपथ झाल्यानंतर आणि बहुमत ठराव पारित झाल्यानंतर जी अभिनंदनाची भाषणं झाली, त्या अभिनंदनाच्या भाषणामध्ये आधी जे लोक सांगत होते भाजपाचे, मग ते सुधीर मुनगंटीवार असतील किंवा चंद्रकांत पाटील असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा विनोद तावडे असतील, आशिष शेलार असतील किंवा अजून कुणी असतील, जे लोक म्हणत होते की या बंडाशी आमचा काहीच संबंध नाही, आम्हाला काहीच देणं घेणं नाही. रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा करणारे लोक, ते म्हणाले आमचा काहीच संबंध नाही. पण दादा हो, जेव्हा शपथविधी झाला त्या शपथविधी नंतर दस्तूर खुद्द एकनाथ भाऊच बोलायला उभे राहिले आणि ते काय म्हणाले, मी हे करूच शकलो नसतो जर या सगळ्याच्या मागे कलाकार देवेंद्र फडणवीस नसते तर. एकनाथ भाऊंनीच हे मान्य केलं की देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या नाटकाचे कलाकार आणि सूत्रधार आहेत. एकनाथ भाऊंनीच मान्य केलं की महाशक्तीच्या कृपेने मी मुख्यमंत्री झालोय. म्हणजे भारतीय जनता पार्टीने ठरवून हे कट कारस्थान केलं, निवडून दिलेल्या लोकांनी निवडून दिलेलं सरकार भारतीय जनता पार्टीने पाडायचं पाप केलं. मग ते पुढे काय म्हणाले, आता आपला संदीपान भाऊ आहे की नाही, संदीपान भाऊचा अभ्यास किती आहे तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची गरज नाही. संदीपान भाऊ सोबत मी एकदा कुठल्या तरी याच्यावर बोलले आणि ती ऑडिओ क्लिप इतकी व्हायरल झाली त्याच्यातनं तुम्हाला त्यांचा अभ्यास कळला असेल. व संदीपान भाऊ म्हणले, नाही असं कसं, आम्ही जे ठरवलं होतं ते बरोबर होतं आणि आम्ही हे सरकार आम्ही कशासाठी आलेलो आहोत, अहो आम्हाला हा देश वाचवायचा आहे, आम्हाला शिवसेना वाचवायची आहे, आम्हाला हिंदुत्व वाचवायचे आहे आणि आम्हाला खरे प्रश्न सोडवायचे आहेत, हे काही बरोबर नाहीये. तुम्ही विचार करा, ज्या ज्या लोकांनी हे नाटक केलं आणि जेव्हा एकनाथ भाऊ म्हणाले की हे सगळं जे काही झालेलं आहे ते देवेंद्रजींच्या कृपेनेच झालेलं आहे, ते भाजपाच्याच कृपेने झालेलं आहे, तेव्हा हे 40 च्या 40 जण बाजूला होते. मी काय म्हटलं भावांनो, की जरी तुम्हाला हे लोक मंत्री दिसत असले तरी हे सत्तेत नाहीये. मी तुम्हाला अजून त्याची उदाहरणं देऊ शकते. बघा, जिथून जिथून लोकांचा संताप अंगावर येऊ शकतो ती ती खाती कुणाकडे आहेत आणि मलिद्याची खाती कुणाकडे आहे. देवेंद्र भाऊंकडे खाती किती? सगळी महत्वाची खाती देवेंद्र भाऊंकडं, गृह खातं त्यांच्याकडं, वित्त खातं त्यांच्याकडं, जलसंधारण त्यांच्याकडं, सगळी महत्वाची, जेवढा म्हणून मलिदा असेल सगळी मलिद्याची खाती देवेंद्र फडणवीसांकडे. पालकमंत्री किती जिल्ह्याचे? 6 जिल्ह्याचे. रॉबिन हुड आहे का काय काय? गृहमंत्री पण तेच, उपमुख्यमंत्री पण तेच. अरे किती घ्यावं, वाईट वाटतंय ना आपल्याला बहीण म्हणून, है की नाही? वाटणीमध्ये जर आपल्या भावांना हिस्सा कमी मिळाला तर बहिणीला वाईट वाटणं स्वाभाविक आहे.
मग आपल्याला वाटतं की अरे आपलाच भाऊ बिनकामाचा लुचरा आहे, कशाला लाचारासारखा चाललंय तिकडं, ते नाही देत ना, स्वाभिमानानं बाजूला झालं पाहिजे. पण भावाला काही स्वाभिमानच कळना. भाऊ असले लाचार देते का? देते का? देईल देईल, जेवायला जीव द्या, जेवायला जीव द्या, तिचं पोट भरल्यावर तरी देईल. अरे नाही भरत पोट, नाही भरत आहे पोट, हे आम्ही म्हणलो का? अजिबात नाही, अजिबात म्हणलं नाही. आमची भाऊजईच बोलली, आमच्या अमृता वहिनीच म्हणल्या, देवेंद्रला 35-35 पुरणपोळ्या लागतात आणि पातेलं पातेलं तूप लागतं. आम्ही बोललो, मी बोलले का? माध्यमांनी आणि पोलिसांनी दखल घ्यावी. मी अजिबात बोललेली नाही. मी कायद्याच्या चौकटीत राहून बोलणाऱ्यांपैकी आहे. मी एकही शब्द माझ्या मनाने बोलत नाहीये. मी दाखले देऊन सांगते की ह्यांचं पोटच भरलं नाही. दादा हो, विचार करा की ही सगळी महत्वाची खाती भाजपाकडे, यांच्याकडे काय? शेतकरी प्रश्न विचारणार आणि कपडे फाडणार तर कोणाचे? आपले सत्तार भाई के. सत्तार भाई की अभी सत्तार भाई के बारे में इधर बोलूंगी कि नहीं, जो भी बोलूंगी सिल्लोड में बोलूंगी, क्योंकि अपनी एक फितरत है, अपन पीठ पीछे बिल्कुल ही बात नहीं करते. बात करने की तो उसके इलाके में जाने का और उसको ललकार के बात करने का, यही शिवसेना का फंडा है और यही अपना उसूल है. वो ऐसे पीठ पीछे बात नहीं करने का. मैं म्हणाले आम्ही अहो आमच्या लोकांच्या मनातलं केलं आम्ही. संदीपान भाऊ म्हणले लोकांच्या मनातलं केलं. म्हणले मला काही जायची गरज नव्हती, लोकांना वाटत होतं की मी गेलं पाहिजे, लोकांना वाटत होतं संदीपान भाऊ गेला पाहिजे म्हणून. आणि काय फायदा झाला असता बरं लोकांचा? काय लोकांना मिळालं असतं बरं ह्यांनी जाऊन? ह्यांनी अशा काय इथं या पैठणमध्ये असा काय यांनी एवढा दिवा लावला म्हणून लोक यांना म्हणतील की नाही बाबा तू आमचाच आहेस म्हणून? का बरं? हे ज्ञानेश्वर उद्यान मी माझ्या लहानपणी शाळकरी वयात बघायला यायची सहलीला, आवर्जून यायचो आम्ही. मैसूर गार्डन आम्हाला बघायला होत नाही, आम्हाला तिकडं लांब कुठं जाणं होत नाही, आम्ही कुठं करा यायचो बघायला? आम्ही हे ज्ञानेश्वर उद्यान बघायला यायचो. काय अवस्था करून टाकली आहे त्या ज्ञानेश्वर उद्यानाची? काय भकास केलंय ते सगळं? लक्ष नाहीये त्याच्याकडे. कारण तिथे ज्ञानेश्वर उद्यानातल्या तिथल्या त्या झाडांना, त्या तुळशींना पाणी कसं घालतील? इकडे गिलासात पाणी टाकायला कमी पडायले ना, तिथं कसं पाणी घालतील? ते करणारच नाही तस. शिर्डी, शेगाव तीर्थक्षेत्र जाऊन बघा कधी राज, तुम्ही बघितली असतील. शिर्डी असेल, शेगाव असेल, अगदी आमचं प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतली मी आहे, मी परळीची आहे, कोल्हापूरच्या अंबाबाईचं देवस्थान बघा. ही सगळी देवस्थानं कशी सुंदर, नीटनेटकी आणि विकसित केलेली आहेत. पंढरपूरच्या पांडुरंगानंतरचं 2 क्रमांकाचं स्थळ म्हणून ज्याला निधी मिळतो ते स्थळ आहे पैठणचं स्थळ, नाथ महाराजांचं मंदिर. पण नाथ महाराजांच्या मंदिराची दुरावस्था काय? नाथ महाराजांच्या मंदिराला मुख्यमंत्री अशोक चव्हाण असताना तब्बल 222 कोटी रुपयाचा निधी मिळाला होता. 222 कोटी रुपयाचा. आणि 222 कोटी रुपयाच्या निधीमध्ये त्यावेळेला जे काही काम झालं प्राधिकरण स्थापन करून, त्याच्यानंतर पुन्हा कामच कधी झालं नाही. दक्षिण काशी म्हणून ओळखतात या गोदावरी तटाला. काय अवस्था आहे? गटाराचं पाणी सोडून देता आणि त्या दक्षिण काशीला दूषित करता. संदीपान भाऊचं लक्षच नाहीये तिकडे. हा, या जिल्ह्याची मत, या मतदारसंघाची मत खाणारा खासदार तो भाजपचा आहे, कधी लक्ष दिलं? मत मात्र इथली घेता, सगळ्यात लीडला मत असतात पैठणची तुम्हाला, परंतु पैठणच्या विकासाकडे मात्र खासदार दानवेंनी पण कधी लक्ष दिलं नाही. रावसाहेब दानवेंनी चुकूनही या पैठणकडे बघितलं नाही. काय परिस्थिती? माझ्याकडे एक मोठं निवेदन आले, मला आश्चर्य वाटतं या निवेदनाचं. मला कल्पना आहे की इथं ABP माझा, लोकशाही, TV9, साम, सकाळ, मटा, सगळ्या प्रकारचे चॅनल आहेत. आणि या सगळ्या चॅनलच्या समोर माझ्या संदीपान भाऊचं जे कर्तृत्व आहे ते मी वाचून दाखवलं पाहिजे. की माझ्याकडं जे निवेदनं आली आहेत त्या निवेदनामध्ये पहिलं निवेदन शिवसेनेकडून आहे, गटनेत्यांकडून आहे. निवेदन काय आहे? वरील विषयी आपणास चिंताजनक व अत्यंत गंभीर विषय सूचित करतो की आम्हाला
सार्वजनिक ठिकाणी लघुशंकेची जागाच नाही। वकील संघ पैठण यांच्याकडून निवेदन आहे, काय लिहितात, शहरामध्ये आम्हाला महोदय मुतारी करून द्या। भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष आपणच नाही बर का, भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सुनील शिंदे पाटील सांगत आहेत, साहेब पैठण शहरामध्ये मुतारीची दुरावस्था आहे, मुतारी लिहून द्या। इकडे अजून एक आहेत गटनेते लिहितात, शिवसेनेचे नगरसेवक लिहितात तुषार पाटील, शहरात मुतारीची व्यवस्था करणे बाबत। अजित रमेश पगारे लिहितात काँग्रेसचे, मी कुणा एकाचं वाचून दाखवत नाही बघा, शहरात सार्वजनिक मुतारी असावी। कल्याण रामराव भुकेले लिहितात नगरसेवक गटनेता नगर परिषद पैठण, शहरातील मुतारीची कमतरता दूर करा साहेब। बजरंग भाऊसिंग लिंबोरे लिहितात शिक्षण सभापती, शहरातील मुतारीची समस्या कधी सुटेल साहेब। ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन संघटना लिहिते, पैठण शहर में जो मुतारी की जो प्रॉब्लम है वो सॉल्व कीजिए। पैठण शहर काँग्रेस कमिटी लिहिते, पैठण शहरात बस स्थानक ते नेहरू चौकापर्यंत एकही मुतारी नाही, तेव्हा नवीन व पूर्वीच्या ठिकाणी मुतारी तेवढी बांधून द्यावी। आता खूप साऱ्या डॉक्टरांनी लिहिलंय, किमान एक 25-1 डॉक्टर आहेत, 25-1 डॉक्टरांमधली फक्त नावं वाचते की ज्यांनी मुतारीची मागणी केली आहे। डॉक्टर अनिल सासने आहे, डॉक्टर साजने आहे, डॉक्टर गजानन हॉस्पिटल आहे, चिकार चिकार लोक आहेत, ही इथं नावं कमी पडतील वाचायला, इतकी नावं आहेत। काय लौकिक हो, नाथ महाराजांची ही नगरी आहे, नाथ महाराजांच्या नगरीची ही आबरू जर संदीपन भाऊ मुळे जात असेल आणि एवढा चुकार भाऊ की याच्या मुळे जर आमच्या नगरीची मान खाली जात असेल आणि असं आमच्या चुकार भावाला मंत्रीपद दिलंय भाजपनं, ज्या मंत्रीपदाची यादी दिल्लीकडून मंजूर करून आणली आहे, ज्या दिल्लीमध्ये रिमोट वरचा सुपर रिमोट बसलेले आहेत माननीय मोदीजी, जे मोदीजी सांगत आहेत हर गाव में शौचालय होना चाहिए, हमारी माँ बहने ऐसे बाहरी खुली जगह पर ना बैठे। मोदीजी आप बोल रहे हो कि हमारी माँ बहने खुली जगह पर ना बैठे, लेकिन आपने ऐसे एक आदमी को मंत्री चुना है जो इत्तू सी बात करने में फेल है। मोदी जी इसको कभी तो आप सवाल पूछिए कि मोदी जी इधर 8-8 शराब खाने हैं पर जाने के नौ, अरे दादा लईत काय जीवन आहे ते, लईत काय जीवन लोक येत राहा है ना माझ्या गबरू। आता तुम्ही विचार करा राजे हो, तुम्हाला हा माणूस पाहिजे होता तुम्हाला, अरे अख्ख्या पैठण मध्ये एवढा एकच दिवा सापडला करे, असं कसं व्हायचं हे। मी म्हणलं ना, मी बहीण आहे, मी ओवाळलंच पाहिजे आणि मी ओवाळायलाच आली, मी ओवाळते बाकी काहीच करत नाहीये। दादा हो, अशोक चव्हाण साहेब मुख्यमंत्री असताना 222 कोटी रुपयाचा निधी दिला, त्या निधीमध्ये प्राधिकरण स्थापन झालं, यावरती अंबादास दादांनी फार व्यवस्थित भूमिका मांडली, त्यांनी ब्रह्मगाव आणि त्या प्रकल्पाचाही उल्लेख केला। इथल्या लोकांची अडचण काय आहे माहितीये का, लोक शेतात उभं राहिल्यावर त्यांना पाणी दिसतं, शेतात उभं राहिल्यावर पाणी दिसतं, पण पाणी त्यांच्या शेतात नाही दुसऱ्याच्या शेतात दिसतं, अडचण त्यांची ही आहे। आता या पाण्याचा प्रश्न काही सुटत नाही, पाणी काही येत नाही। अजित दादा उपमुख्यमंत्री असताना, म्हणजे जे लोक म्हणतात की आम्हाला निधी मिळाला नाही, संदीपान भाऊने सांगितलं का चाललास, निधीच नाही मिळाला म्हणले, निधीच नाही मिळाला, परंतु सन्माननीय अजित दादा उपमुख्यमंत्री असताना यांना निधी किती दिला, तब्बल 890 कोटी रुपयाचा निधी दिला। संदीपान भाऊ खावं माणसाने, खाण्याबद्दल आपलं काही म्हणणं नाही, अरे पण खाऊन ढेकर तर द्यावी, एखादी हाजमोला एखादा चमनप्राश म्हणून तरी खर्च करावा, काय पद्धतीने खावं त्याला काही लिमिट आहे का नाही, हा 890 कोटी रुपयाचा निधी जाहीर झाला होता। दादा हो, मी इथं 6 वाजता येणार होते, 6 वाजता सभेला,
मी सहाला सांगितलं होतं येते म्हणून, पण तुम्हाला काय सांगायचं, अहो पैठण ते औरंगाबाद असला भारी रस्ता होता, एक नंबर रस्ता, एक नंबर, नुसता काचासारखा गुळगुळीत रस्ता, मलाच भीती वाटत होती गाडी सरकून पडते का काय म्हणून. काय परिस्थिती आहे, एवढ्या भारी रस्ते. विचार केला पाहिजे, 36 किलोमीटरचं एक कॅनल होत, 29 किलोमीटरचं एक कॅनल होत. कॅनलचं काम किती झालं, 890 कोटी रुपये दिले, पण कॅनलचं काम फक्त 11 किलोमीटरचं काम झालं. इकडचे लोक काही म्हणत असतील, व्हायला आपल्याला माहित नाही हिनं कुठून आकडे काढले. तर भाऊ आहे ना माझा, घरातली गोष्ट आहे, त्यामुळे भावाच्या कुंडल्या माहिती असल्या पाहिजेत, हे की नाही. आता ह्याच्या परत विचार करा की सुधारित निधी. हे लोक म्हणतात की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी निधी दिलाय, आम्हाला आधी निधी मिळाला नव्हता पण शिंदे साहेबांनी निधी दिलाय. संदीपान भाऊ सांगतोय, भावा भावा आम्ही काय डोस केलं, घोडं तेल लावतोय का धोत्रावर इन करतोय का आम्ही. भावा जर सुधारित निधी दिलाय तर त्याचे प्रस्ताव कुठे आहे, त्याचा मंजुरी आदेश कुठे आहे, त्याचा GR कुठे आहे, काय हेड खाली दिलंय, काहीतरी दाखवशील, काहीतरी बोलशील, किती लोकांना वेड्यात काढावं. बर, याच्यामध्ये तीर्थक्षेत्राचा तर विकास काहीच नाहीये. काय आहे अवस्था या पैठणची, ना इथं पथदिवे आहेत, स्ट्रीट लाईट दिसत नाही, रस्ता दुभाजक नाहीये, स्वच्छतेच्या नावानं बोंबाबोंब, शौचालय आणि स्वच्छतागृह एवढ्या उभ्या महाराष्ट्रातन लोक इथं येतात तीर्थक्षेत्रामध्ये म्हणून, परंतु स्वच्छता नावाची गोष्ट आणि शौचालय नावाची गोष्ट इथं उपलब्ध नाहीये. मग संदीपान भाऊनी काय केलं, पैठण औरंगाबादचा रस्ता चौपदरीकरणाचा प्रस्ताव होता. 1982 ला यादी रस्ता चौपदरीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव गडकरी साहेबांच्या काळातला तो ऍज इट इज राहिला, काम मात्र तसंच खोळंबलं. सगळा रूट वळवला गेला, वळवला कुणी, आमचा ती दुसरा भाऊ गोरापान रावसाहेब दानवे. आता आमच्या भावानी तिकडून, भाऊ म्हणजे चकवाचो एक नंबर, काय विषयच नाही, भाऊ म्हणजे चकवाच. भावाने तिकडून सगळा मार्गच बदलून टाकला, आणि हा मार्ग बदलताना अडचण काय झाली आहे की आम्हाला ज्या गोष्टी मिळणार होत्या, मग इथला रेल्वेचा रूळ असेल, इथलं रस्त्याचं चौपदरीकरणाचं काम असेल, रावसाहेब दानवेंनी पद्धतशीरपणे पैठणकडे दुर्लक्ष केले. पण त्याच वेळेला 1982 ला इथं MIDC आली होती, संभाजीनगरच्या आधी MIDC पैठणमध्ये होती, पण आज पैठणच्या MIDC मध्ये बोटावर मोजण्या इतके उद्योग आहेत, नवा उद्योगच आला नाही. रोजगार हमी योजना मंत्री झालाय भाऊ माझा, किती जणांना रोजगार लागला असेल रे, किती जणांना रोजगार लागला असेल. रोजगार हमी योजना मंत्री आहे, परंतु अडचण अशी झाली आहे आमच्या सगळ्या भावंडांची की हे भाजपचे राजकीय रोजगार हमी योजनेचे जणू कामगार झालेले आहेत. आणि भाजप प्रस्तावित राजकीय रोजगार हमी योजनेच्या मजुरांनी आपल्या मतदारसंघाप्रती कटिबद्धता दाखवण्याच्या ऐवजी तिकडे काय चाललेलं आहे, भाजपचं कसं भलं होईल यासाठी काम करणं सुरू केलं. या आधीची जर आपण बघितली, गृह राज्यमंत्री कल्याणराव पाटील होते, ढाके फळकर होते, यांच्या काळातली कामं आणि आत्ताची कामं तुलनात्मक बघूया काय झाले ते. साखर कारखाना होता, साखर कारखाना एवढा आपल्याकडे आहे की इकडचं मटेरियल 4 साखर कारखान्याला जाईल, पण त्याचीही वांदे, साखर कारखाना भाडे तत्वावर दिलेला. या सगळ्यांमध्ये अडचण काय होते की जे लोक सांगतात की आम्हाला निधी मिळाला नाही, त्यांना हे सांगता आलं पाहिजे की फडणवीसांच्या काळामध्ये तुम्हाला एक छदाम मिळाला नव्हता, निधी मिळाला कधी, 5 वर्ष आधी फडणवीस होते तेव्हा एक छदाम दिला नाही. निधी कधी मिळाला, जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा 100 कोटी रुपये मिळाले होते, ज्यातनं खेरडा प्रकल्पातलं पाणी मिळालं होतं, पण कोरोनामुळे त्याच्या उद्घाटन समारंभाला साहेब आलेच नाही. कोरोनामुळे आले नाही आणि हे उद्घाटन करून मोकळे झाले, आणि यांनी इकडे आवई उठवली की नाही नाही हा निधी तर वेगळ्या ठिकाणी मिळाला, वेगळ्या कारणाने मिळाला. 2014 ला राजेश टोपे आणि मला वाटते तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार आमचा भाऊ संजय वाघचौरे, ही अशी दोन माणसं होती ज्यांच्या काळामध्ये तेव्हा चौपदरीकरणाचा रोड मंजूर झाला होता, ज्ञानेश्वर उद्यानाच्याच समोर त्याचं भूमिपूजन सुद्धा झालं होतं, आठवत असेल काही लोकांना.
पण नंतरच्या काळात हा आमचा भावडे आला आणि काय झालं की काय नाही की लाडानं म्हणतोय आपण, असं नाही लाडानं म्हणतोय आपण, बाकी काही नाही. आता या सगळ्यांमध्ये दानवेंच्या जवळच्या माणसाला किती आतापर्यंत कॉन्ट्रॅक्ट मिळाले? मी हे सगळं माहिती अधिकार खाली काढून बोलते बरं का, कारण मी किरीट भाऊची बहीण आहे, त्यामुळे मला सुद्धा कागद घेऊन बोलायची सवय लागली आहे, मी कागदांशिवाय बोलत नाही. किती लोकांना कॉन्ट्रॅक्ट दिले रावसाहेब दानवेंनी? 479 रुपये कोटीची कामं ही जवळच्या लोकांना दिली, पण पैठणचा विकास झाला पाहिजे यावर मात्र खासदार असणाऱ्या रावसाहेब दानवेंनी पण काहीच केलं नाही. आता या सगळ्यांचा जो खासदारकीच मुळात ठरते ती पैठणच्या मतावर. इथे संतपीठ आहे, या संतपीठाला दर्जा मिळावा म्हणून गेली कित्येक वर्ष वारकरी आणि सगळी माणसं मागणी करतात, सातत्याने मागणी करतात. याकडे पण आमच्या भावाचं लक्ष नाही, कसं लक्ष लागेल? ह्यांचं लक्ष वेगळ्याच कामामध्ये, हे आपले तिकडे ते असं मापटच, ह्यांचं लक्षच तिकडे, ह्यांचं लक्षच नाही इकडे. यांचं लक्ष संतपीठाकडे नाही. सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी काही गोष्टी इथे चालू करायला परवानगी दिली. मी हे आवर्जून सांगितले पाहिजे की संतपीठातले आज घडीला जे काही 2-4 सर्टिफिकेट कोर्सेस चालत आहेत, हे सर्टिफिकेट कोर्सेस हे त्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी दिलेल्या परवानगीने आणि त्यांनी काढलेल्या त्या परिपत्रकानुसार चालतात. म्हणजे जे लोक सांगतात की त्यांनी काय काम केलं, त्यांनी काय काम केलं, तर तुम्हाला अगदी तुमच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात येऊन एका एका भावाला आरसा दाखवल्याशिवाय ग बसणार नाही. पण ह्यांच्या काळात काय, ह्यांच्या काळातलं जर बघितलं तर तिथल्या फूड पार्कचं पण काम झालेलं नाही त्या बिडकींचं, आणि त्याच्या पुढचं जर बघितलं इथे 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण 28 शेतकऱ्यांनी आत्महत्या करून पण फायदा मात्र काही झाला नाही. हे पैठण तंजावर ते पेशावर जवळपास 400 वर्षाची परंपरा असणार, सातवाहन काळातली राजधानीचं शहर, पण या राजधानीच्या शहराला कंगाल आणि भकास चेहरा जर या लोकांमुळे मिळत असेल तर यांना जागा दाखवली पाहिजे. दादा हो, हा झाला मतदारसंघातला पाडा, आता जरा राज्याकडे येऊया. आता एवढं सगळं चालू असताना ही सगळी मंडळी जी तिकडे जाऊन काम करताहेत आणि तिथे थांबताहेत यांना तिथे बोलण्याचा अधिकार आहे का? तर मी जसं म्हटलं की सगळी मलिद्याची खाती भाजपकडे आहेत आणि जी काही उरली सुरली खाती आहेत ती यांच्याकडे आहेत, पण खाती अशी आहेत की ज्यामुळे हे डॅमेज होतील आणि शिंदे गट अगदी परस्पर संपू शकतो अशी रणनीती भाजपाने आखली. आत्ता या गेल्या 5 महिन्यात 7 प्रोजेक्ट गेले महाराष्ट्राच्या बाहेर, 7 प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या बाहेर गेले. महाराष्ट्राने प्रश्न विचारले, आता महाराष्ट्र प्रश्न कोणाला विचारेल? महाराष्ट्र प्रश्न विचारेल उद्योगमंत्र्याला. उद्योगमंत्री कोण आहे? आमचा दुसरा भाऊ उदय भाऊ. म्हणजे कपडे फाटले तर माझ्या भावांचे, नुकसान झालं तर माझ्या भावांचं, भाजप सेफ साईड राहील, भाजप काहीच करणार नाही. आता माझी अडचण काय आहे, माझी धडपड ही आहे की माझ्या भावांना जरा तरी वस्तुस्थिती कळावी की अरे दादा, 2 भावांच्या भांडणामध्ये तिसराच लाभ घेऊन जात आहे, तुम्ही का बोक्यांचे भले करत आहात? खोक्यांचा व्यवहार झाला का नाही ते तुम्हाला माहिती, खोक्यांचं काय केलं आणि काय नाही ते तुमच्या जीवाला माहिती. मग आम्हाला विजय बापू शिवतारे म्हणाले, आता जर कुणी खोक्यांचा जर वावाच काढला, आता जर कुणी खोक्यांवरती बोललो तर बघा मी तुमच्यावर पोलीस कारवाई करेल, 40x50 असा मी 2500 कोटींचा दावा ठोकेल. आम्ही कशाला बोलाव खोक्यावर, कशाला बोलाव? आम्ही खोक्यांवर अजिबात बोलत नाही, खोक्यांचा विषय काढत नाही, खोके घेऊन कुणी गुवाहाटीला गेला असं अजिबात म्हणत नाही, किंवा 50 खोके घेऊन गेला असं सुद्धा आम्ही म्हणत नाही, किंवा एकेकाला 50 खोके दिले होते आणि खोके दिल्यावरच ते तिकडे गेले आणि मग टेबलावर नाचले असं सुद्धा आम्ही म्हणत नाही. आम्ही काही खोक्यांचा विषय काढला का? आम्ही बोललो का खोक्यावर? आम्ही नाही बोलणार. आम्ही खोक्यांवर बोलणार नाही, खोके कुणी घेतले असं म्हणणार नाही, किंवा खोके घेऊनच हे सरकार खोके सरकार आहे असं सुद्धा मी म्हणणार नाही, मी बोलणारच नाही, मी कायद्याच्या चौकटीत राहून बोलेन. पण
जर विजय बापू शिवतारेंना खरंच नोटीस टाकायची असेल, जर विजय बापू शिवतारेंना कारवाई करायची असेल, केस दाखल करायची असेल, तर माध्यमांच्या समोर आम्ही जाहीरपणे सांगितलं पाहिजे की बापू बापू नोटीस काढाच, काढाच बापू नोटीस काढा आणि कारवाई कराच बापू। पण खोक्यांचा विषय आम्ही नाही बोललो बापू, पब्लिक मधनं लोक खोक्यांच्या घोषणा देतात ते सोडा, पण स्टेज वरून जो कुणी बोलला तो कोण होता बापू? तुमचाच माणूस होता रवी राणा, तुमचाच माणूस होता रवी राणा, ज्याने सांगितलं की आम्ही काय बच्चू कडू सारखे खोके घेऊन गुवाहाटीला जाणारी माणसं होत का? बापू हिम्मत असेल तर पहिली नोटीस रवी राणाला द्या तुम्ही। रवी राणाला तुम्ही नोटीस दिली की आम्ही मान्य करू की बापू तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय आणि बोललेला शब्द तुम्ही पेलताय, भीती कुणाला दाखवताय तुम्ही? घाबरवताय कुणाला? तुमची पद्धत काय आहे वागण्याची? जो कुणी खरं बोलेल त्याला इडी लावता, इडी नसली तर त्याची सीडी काढता, इडी सीडी काहीच सापडलं नाही तर त्याच्यावर व्यक्तिगत हल्ले करता। अरे हॅट भीक घालत नाही आम्ही तुमच्या या गोष्टींना। आम्हाला पक्क माहिती आहे की तुम्ही काय पद्धतीने स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर चालू केलेला आहे। ऑनरेबल कोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं आणि ते निरीक्षण नोंदवताना सांगितलं की सन्माननीय संजय राऊत साहेबांची अटकच बेकायदेशीर होती, ईडीला वाटेल ती गोष्ट ईडी करेल का आणि ईडी आपली मनमानी करेल का, ईडी कुणालाही आत टाकेल का? ऑनरेबल कोर्टाने ताशेरे ओढले की ईडी नावाच्या यंत्रणेचा गैरवापर होत आहे, ईडी जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर सुडाचं राजकारण करत आहे आणि त्यांना असं वाटतं की आम्ही तुम्हाला धमक्या देऊ शकू, तर नाही, तुम्ही भ्रमात आहात। जे फॉल्टी असतील ते घाबरतील आणि तुमच्याकडे येतील, जे फॉल्टी असतील ते तुम्हाला येतील आणि मिळतील, पण जे आमच्यासारखे इमानदार असतील ते तुमच्या धमक्यांना कदापि भीक घालणार नाहीत आणि आम्ही तुमच्या कुठल्याही बोलण्यामध्ये येणार नाही। ही महाप्रबोधन यात्रा हेच ठणकावून सांगण्यासाठी आहे की भारतीय जनता पार्टी काय पद्धतीने इथे स्वायत्त यंत्रणांचा गैरवापर करत आहे, आणि ही महाप्रबोधन यात्रा एक तिसरा मुद्दा सांगण्यासाठी आहे की दादा हो, ज्या पद्धतीने हे राजकारण चालू आहे यामध्ये द्वेष किती पसरवला जातोय, जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मांमध्ये विष पेरण्याचं काम जर भारतीय जनता पार्टी आणि टीम देवेंद्र कडून जर चालू असेल, जाणीवपूर्वक इथे महागाईचा दर ज्या पद्धतीने वाढलाय त्या महागाईच्या दरावरती ते एकही शब्द बोलत नाहीत, त्या महागाईवरती प्रश्न विचारू देत नाहीत, आपण प्रश्न विचारण्याच्या आधी ते तुमच्या मनामध्ये जात आणि धर्माचं विष पेरतात। हे आमची तरणी बांड पोरं असतात, काय नोकऱ्या आहेत या पोरांना, कुठे यांच्या बेरोजगारीचा नोकर भरतीचा प्रश्न? ही सगळी पोरं नुसता असा मोबाईल हातात घेतात, नुसता मोबाईल आणि नुसतं ते असं करतंय येण्यासारखं, नुसतं असं करतंय। घरातल्या माय मावल्या बाया बापड्या सांगायला, सारखा काय रे त्या मोबाईल मध्ये बोट घालतोयस, अरे जा की आणि बाहेर जाऊन काम बघ। कुठून काम बघल, कामच जर नाहीये तिथे, नोकर भरतीच जर नसेल तर काम कुठून करणार आहे ते पोरग? पोलीस भरती अचानक रद्द केली गेली, का रद्द केली पोलीस भरती? तर ते म्हणतात की आम्ही पुन्हा सांगू, गोपनीय पत्र लिहून सांगतात, आम्हाला वाटेल त्यावेळेला आम्ही पोलीस भरती काढू। तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही पोलीस भरती काढाल, पण त्यामुळे जी पोरं पोलीस भरतीची तयारी करत आहेत, ज्या पोरांनी वर्ष वर्ष मेहनत केलेली आहे, जर तुम्ही एका वर्षानंतर जर ती भरती काढायची किंवा 6 महिन्यांनी भरती काढायची म्हटलं आणि एखाद्या पोराचं जर त्याच्यात वयोमर्यादा जर संपली तर त्याला कारणीभूत कोण असेल, त्या पोराच्या नुकसानीला कारणीभूत कोण असेल, तर यावर एकही जण उत्तर देत नाही। दादा हो, या सगळ्या काळामध्ये ते आरोप अजून एक करतात, ते म्हणतात की उद्धव साहेब घराच्या बाहेरच पडले नाही, उद्धव साहेब घरातच होते। आपण आता तोंड वर करून ते बोलताना आपण ऐकलं, होय उद्धव साहेब नाही घराच्या बाहेर पडले, पण ज्या काळात उद्धव साहेब घरात होते तो काळ कोरोनाचा होता आणि अटच ही होती की प्रत्येकाने क्वारंटाईन असलं पाहिजे, आयसोलेशन मध्ये गेलं पाहिजे, घराच्या बाहेर नसलं पाहिजे। उद्धव साहेब घरात बसून काम करत होते, पण काम करताना उत्तर प्रदेश सारखं एकही प्रेत अजिबात तरंगू देत नव्हते, इथं कुणालाही ऑक्सिजनची आणि रेमडिसिव्हिरची कमतरता असणार नाही, बेडची कमतरता असणार नाही याची काळजी उद्धव साहेब घेत होते, त्याच वेळेला प्रत्येकाला घरपोच शिधा मिळेल याची काळजी घेत होते। याच्या उलट आमचे एकनाथ भाऊ घरी थांबतच नाही,
थांबतच नाहीत ते घरी. पण अडचण अशी आहे की ते घरी थांबतच नाहीत आणि ते मंत्रालयात पण जात नाहीत. ते कुठे असतात? ते कधी असतात गणपतीच्या आरत्या करण्यात, कधी गरबादांडी या खेळण्यात, कधी श्राद्ध पितृपक्षाची जेवणं करण्यात, त्याच्यातून वेळ मिळाला तर दिल्लीच्या वाऱ्या करण्यात, त्याच्यातून बी वेळ मिळाला तर कामाख्या देवीच्या दर्शनाला. लगेच गुवाहाटी. काम कधी करणार आहात? लोकांचे प्रश्न कधी सोडवणार आहात? या सगळ्या निमित्ताने हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. हा हा सवाल विचारणं गरजेचं आहे की जर तुम्ही इथे सरकार स्थापन करून सांगत असाल की आम्ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी आलेलो आहोत, तर महाराष्ट्राचं भलं कसं होईल जर इथनं सात सात उद्योग बाहेर जात असतील? एका एका उद्योगामुळे लाखो लाखो बेरोजगारांना रोजगार मिळाला असता. म्हणजे इथल्या लाखो पोरांना बेरोजगार करून जर सगळेच्या सगळे रोजगार जर गुजरातला पळवले जात असतील, तर एकनाथ भाऊ आणि देवेंद्रजींनी लक्षात घेण्याची गरज आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, गुजरातला त्यांचे मुख्यमंत्री आहेत, त्यांची काळजी घ्यायला. नाहीतर मग असं करा की इकडचा राजीनामा द्या आणि गुजरातचे प्रभारी म्हणून स्वतःला सांगा आणि प्रभारी म्हणून गुजरातचे तुम्ही काम करा, मग ते जास्त तुमच्यासाठी कदाचित योग्य ठरेल. राजे हो, मी अजून एक महत्वाचा मुद्दा शेतकऱ्यांच्या बद्दलचा सांगितला पाहिजे. वारंवार एकनाथ भाऊ सांगतायत की मी शेतकऱ्याचं पोरग आहे. का हो, सारखं काय श्रीमंतांनीच व्हावं का मुख्यमंत्री? गोरगरिबाच्या लेकरांना शेतकरी होऊ नये का? तुमच्याकडे खूप पाऊस पडला, अतिवृष्टी झाली, सोयाबीन गेला, कापूस गेला, लंपीनं सगळी जनावरं गेली, एवढं सगळं होत असताना तुमच्याकडे ज्या अडचणी आल्या, शेतकऱ्यांच्या अडचणी कुणी समजून घेतल्या नाही. एकनाथ भाऊ म्हणतात की ते शेतकरी आहेत. कसा शेतकरी आहे दादा? कसा शेतकरी आहे जरा सांग रे बाबा, शेतकरी कसा आहे? जर ते म्हणतात की मी शेतकऱ्याचं लेकरू आहे, अरे शेतकऱ्याच्या लेकराला या पैठणच्या तालुक्यात दिवाळीत खायला मिळालं नाही. शेतकऱ्याच्या लेकरांना इथं तोंडचं पाणी पळालं होतं, जेवढं काही त्या पीक येण्यासाठी घातलं होतं त्याच्या त्याच्या निम्मं सुद्धा काही उत्पन्न आलं नाही. एकनाथ भाऊ स्वतःला शेतकरी म्हणतात, पण हा शेतकरी विमानानं निघतो, मुंबईतनं विमानानं तापोळ्यावरून निघतो. जो शेतात फिरण्यासाठी बग्गी वापरतो, यांनी म्हणायचं मी शेतकऱ्याचं लेकरू आहे, यांनी लोकांना ज्ञान शिकवायचं. या शेतामध्ये दोन हेलिपॅड आहेत दादा हो, दोन हेलिपॅड. एका टायमाला दोन दोन हेलिकॉप्टर उतरू शकतात. दोन दोन हेलिपॅड असणारं शेत एवढा गरीब शेतकरी आहे की एका दिवसात मुंबईतनं हेलिकॉप्टर घेऊन शेताला जातो. तुम्ही लई श्रीमंत आहेत, तुम्ही बैलगाडीनं जाता, ती गरीब आहे बिचारे, लईच गरीब आहे, ते हेलिकॉप्टरनं जाते. आणि म्हणून त्यांना पाहिजे मुख्यमंत्री पद. दादा हो यांनी सांगितलं की आम्ही महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करणार आहोत आणि आम्ही महाराष्ट्र वाचवायला आलोत. अरे पण कसा महाराष्ट्र वाचवाल तुम्ही? या महाराष्ट्रातल्या जर मायमावल्या सुरक्षित नसतील, या महाराष्ट्रातल्या मायमावल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल, चिमुरड्या चिमुरड्या आठ आठ लेकरा वर्षाच्या लेकरांना जर त्रास होत असेल, तर काय पद्धतीचं राजकारण केलं जातंय दाखवलं दादा एकदा. काय तुमच्याच औरंगाबाद मधलंय ना, तुमच्याच मतदारसंघातला अनिल बोरनाळे. कुणाचं दारूचं दुकान आहे, कोण भर रस्त्यात बायकांना मारतंय, कोण काय काय करतंय. दादा हो, माझ्याकडे चिकार बोलण्यासारखे मुद्दे आहेत, परंतु मी या सगळ्या मुद्द्यांवरती आता बोलणार नाही. मी जाणीवपूर्वक तुम्हाला हे व्हिडिओज दाखवत दाखवत बोलावं असं ठरवलं, कारण मला असं वाटलं की वस्तुस्थिती काय आहे हे एकदा तुम्हाला कळली पाहिजे की काय पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने हे लोक करतात. मी जेवढे व्हिडिओ आणि जेवढी माहिती तुम्हाला दाखवली, ही महाराष्ट्रातली नाही, ही तुमच्या संभाजीनगर जिल्ह्यातली दाखवली, ही तुमच्या एरियातली, तुमच्या मतदारसंघातली, तुमच्या शिवाशेजारची माहिती आहे की ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने लोकप्रतिनिधी म्हणवणाऱ्या लोकांनीच हैदोस घातला, या लोकांना जागा कोण दाखवणार. मला असं वाटतं की तुम्ही या सगळ्यांवरती विचार नक्की कराल. माझी जबाबदारी ही फक्त तुम्हाला समजावून सांगण्याची आहे. माझी जबाबदारी हे फक्त एवढं सांगण्याची आहे की जे संत वचन सांगतं की जे जे आपण असे ठावे ते ते इतरांना सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन, ते आम्ही शहाणे करून सांगण्याचा फक्त हा प्रयत्न आहे. बाकी तुम्ही ठरवाल की तुम्हाला अजूनही अशाच पद्धतीची माणसं हवी आहेत की यात बदल हवा आहे. मी वेळेची नजाकत समजून घेत थांबते, रजा घेते, पण तत्पूर्वी जर काही जणांना असं वाटत असेल
की आता बोलल्यानंतर मी काही क्षमा वगैरे मागणार आहे का? खाली बसा सगळे. माझ्या बोलण्याने जर कुणाच्याही भावना दुखावल्या गेल्या, खैरे साहेब फक्त आपल्यालाही वाईट वाटलं असेल तर खाली बसा. वाईट वाटलेल्या लोकांपैकी मी एकाचीही माफी मागणार या ठिकाणी. खैरे साहेब फक्त आपल्याला थांबते, रजा घेते सगळ्यांना, अध्यक्ष समारोपासाठी चंद्रकांत दादा खैरे यांना बोलावते.